ही जी पुण्याची घटना आहे, मी जास्त खोलात जात नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला या घटनेविषयी डिटेल सगळ्या गोष्टी माहिती आहे. परंतु या घटनेमध्ये गृह विभाग, परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यात एवढ्या विभागाचा कशा पद्धतीनं या विभागामध्ये अनागोंदी आहे हे एका प्रकरणामुळे सभापती महोदय समोर आलेलं आहे. 304 आणि 304 अ मला वाटतं कशा पद्धतीनं आधी 304 आधी 304 अ, पण आता जे व्हायचं ते सगळं झालेलं आहे. माझं याच्यात एवढंच म्हणणं आहे, वाटतं गृहमंत्री सुद्धा याच्यात म्हटलं की पुण्याची घटना दुर्दैवी आहे, त्यात पुण्याचं नाव बदनाम होऊ देऊ नका, अशा प्रकारची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे निवृत्त IAS अधिकारी अरुण भाटियाजी यांनी पुण्याचे जे आयुक्त अमितेश कुमार यांची या प्रकरणात बदली करावी व चौकशी करावी अशी विनंती केली, कारण आपण खालच्या अधिकाऱ्यावर कारवाई करतो आणि मुख्य जे अधिकारी यांना बाजूला सोडतो. त्यामुळे अमितेश कुमार यांच्यावर आपण काय कारवाई केली किंवा काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मद्य परवाना देणारा विभाग आणि परिवहन विभाग, आता आपण मद्य परवाना देणाऱ्या विभागावर करताना हॉटेल पाडताय, पब पाडताय, यांनी हे प्रकार थांबणार आहे का हा माझा प्रश्न आहे. परंतु अमितेश कुमार यांचं एक चांगले अधिकारी म्हणून नाव असताना अशा अधिकाऱ्याकडून मला असं वाटतं गंभीर चूक झालेली आहे. आणि पुण्यात त्याच्याच आधी ट्रकच्या व्यवसायामध्ये सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये काय झालं हे सगळं आपल्याला माहिती असताना पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकार इथं समोर आलेला सभापतीमध्ये. माझे या सगळ्या माध्यमातून माननीय गृहमंत्री इथं उपस्थित आहेत. या जे पाच विभाग आहेत, प्रामुख्याने गृह, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, या विभागात आणि गृह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का? आणि आपण छोट्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का? कारण अरुण भाटिया सारखे अधिकारी कधीच अशा पद्धतीनं मला असं वाटत नाही. अरुण भाटियांचं नाव आपल्या महाराष्ट्रात एक चांगले अधिकारी म्हणून निश्चित आहे आणि अशा अधिकाऱ्यानं मानवी हक्क विभागाला पत्र लिहिले सभापती महोदय, सरकार याची दखल घेणार का? माननीय सभापती महोदय, एकूणच या प्रकरणाचं जर आपण टाइमलाईन समजून घेतली तर माननीय विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अरुण भाटियाजी निश्चित एक चांगले अधिकारी आहेत, त्यांनी पत्र लिहिलं असेल, पण अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनाही सवय आहे की एखादा अधिकारी जर आपल्याला डोईजड होत असेल, तो काही कारवाई करत असेल, तर कोणाला तरी पकडायचं, पत्र लिहायचे. अर्थात अरुण भाटेने त्याकरताच लिहिलं असेल असं माझं मत नाही आहे, पण आपण जर एकूण या प्रकरणामध्ये बघितलं तर सकाळी 2:30 घटना आहे की ज्या घटनेमध्ये त्या ठिकाणी पोर्शे कार चालवणारा हा जो काही त्या ठिकाणी व्यक्ती आहे तर त्याने तो ऍक्सिडेंट केला आणि त्याच्यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साधारणपणे 8:13 या संदर्भातला FIR नोंदवला गेला. म्हणजे असं नाही की कुठल्या तरी मीडियाच्या ट्रायल नंतर FIR नोंदवला गेला. 8:13 FIR नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी तो FIR 304A मध्ये नोंदवला होता. 10:30 वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की 304A नाही, 304 लावलं पाहिजे, त्यामुळे स्टेशन डायरीची एंट्री आहे, 304 लावण्यात आलेला आहे. त्याच दिवशी 12:00 दरम्यान किंवा त्यानंतर ज्यावेळी ज्युएनाईल जस्टिस कोर्टमध्ये ही केस पाठवण्यात आली त्यातही अतिशय स्पष्टपणे 304 आहे. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की कोर्टासमोर जे काही मॅटर त्या ठिकाणी आलं होतं त्यात क्लिअर कट
पोलिसांनी ही मागणी केली होती की या हा जो काही मुलगा आहे त्याला मेजर म्हणून तुम्ही ट्रीट करा, त्याला मायनर म्हणून ट्रीट करू नका, आणि हे 304च आहे अशा प्रकारे अगदी क्लिअर कट या ठिकाणी पोलिसांनी मागणी केली। परंतु दुर्दैवाने या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझ्या जो त्याची कॉपी आहे की ते जे काही ज्युएनल जस्टिस कोर्टचे जे काही जज होते त्यांनी सीन अँड फाईल असं त्या ठिकाणी लिहून टाकलं त्याच्यावर, म्हणजे ही जी काही पोलिसांची मागणी होती की याला तुम्ही मेजर म्हणूनच त्या ठिकाणी ट्रीट केलं पाहिजे, ती मागणी काही त्यांनी मान्य केली नाही। आणि हे बघा काय मागणी केली आहे, विधी संघर्षग्रत बालक जे काय नामे जे काय असेल ब्रह्मा सनसिटी जवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृणपणे सदरचे कृत्य केले आहे, त्याची जन्मतारीख 14/9/2006 अशी असून नमूद विधी संघर्षग्रस्त बालक याचे वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे, तरी त्याच्या वेळेचा विचार करता चिल्ड्रन कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ऍडल्ट संबोधून हे ऍडल्ट कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती करण्यात येते। इतकं क्लिअर कट त्या ठिकाणी, आणि त्याचं नंतर कारण मीमांसा देखील दिली आहे की जो काही निर्भयाचा ऍक्ट झाला होता, कांड झालं होतं, त्याच्यानंतर अशा प्रकारे काही महिने कमी असलेले जे काही अपराधी असतात त्यांना ऍडल्ट म्हणून आपल्याला गणता येईल अशा प्रकारचा नियम झाला त्याच्या आधारावर या ठिकाणी सांगितलं होतं। परंतु आपण जर बघितलं तर दुर्दैवाने त्याच्यावर सीन अँड फाईल लिहिलं आणि मग आपल्याला पुढचं माहिती आहे निबंध लिहा आणि ते ट्रॅफिकमध्ये काम करा अशा प्रकारची, इमिजिएटली पोलीस थांबले नाही, त्याच दिवशी लगेच पोलिसांनी वरच्या कोर्टामध्ये अपील फाईल केली आणि विनंती केली की हे चुकीचं आहे, आपण याच्यावर आम्हाला स्थगिती द्या आणि आपण नव्याने ऑर्डर करा। त्यावेळेस वरच्या कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही पुन्हा ज्युएनाईल जस्टिस कोर्टाकडे जा, कारण त्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन करता येते, पण रिव्ह्यू पिटिशन जर त्यांनी तुमची ऐकली नाही तर तुमचा राईट आम्ही रिझर्व ठेवतो, तुम्ही या मग आम्ही याच्यावर कारवाई करू। आणि मग पुन्हा रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की पहिल्यांदा त्या ठिकाणी एकच जज होते, बाकीचे त्या दिवशी सुट्टीवर होते, ते सगळे लोक होते आणि मग त्यांनी ती शिक्षा बदलली, मग त्यांनी कस्टडी दिली, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही, म्हणजे मी आधीच सांगतो की कोणाला मला क्लीनचीट वगैरे द्यायची नाही, पण या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याच्या सीपीनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे, त्यांनी स्वतः 304 याच्या ऐवजी 304 केलं, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लगेच अपील केली, त्या अपीलच्या आधारावर त्यांनी ती अरेस्ट करून घेतली। याच्यामध्ये कारवाई पीआयवर करण्यात आली, ती का करण्यात आली, पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना आणल्याबरोबर पीआयने त्यांचं मेडिकल करायला पाहिजे होतं, ते मेडिकल 8:30 त्यांनी जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर केलं आणि त्यानंतर मग त्यांना ते रक्ताचे नमुने वगैरे पाठवले। पण मी पुणे पोलिसांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांनी हुशारी केली, त्यांनी रक्ताचा डीएनए प्रोफाइलिंग केलं, ते डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे, कारण हे रक्ताच्या नमुन्यावरच हे सगळं डिपेंडंट नाही आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यात दारू पिताना दिसतो आहे, त्याचे दारूचे बिल्स आहेत, सगळं त्या ठिकाणी आहे, पण हे डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे एका मिनिटात ते प्रूव्ह करता आलं की जे रक्त त्या ठिकाणी आहे ते त्याचं नाही आणि त्याच्या वडिलांचं रक्त त्या ठिकाणी घेऊन त्याचं डीएनए प्रोफाइलिंग केल्याबरोबर हे लक्षात आलं की वडिलांचं आणि त्याचा डीएनए तर सेम पाहिजे, तो डीएनए नाही, तो वेगळा डीएनए आहे। आणि मग आईचं प्रोफाइलिंग केल्यावर हे लक्षात आलं की आईचा डीएनए, त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा अशा प्रकारे पोलिसांनी हुशारी करून या केसमध्ये सगळे पुरावे हे त्या ठिकाणी प्राप्त केले आहेत। आता ही गोष्ट खरी आहे
की या ठिकाणी वेगवेगळे जे काही विभाग याच्यामध्ये आहेत आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये हे जे काही डॉक्टर हल्लूर आहेत, हल्लूर आणि डॉक्टर तावरे यांचेही व्हॉट्सअप सगळे ट्रॅक केले पोलिसांनी, आणि मग जे काही मध्यस्थ होते ज्यांनी कारवाई केली होती त्यांना अरेस्ट केली, मग यांना अरेस्ट केली, मग यांनी मान्य केलं की हो आम्ही 3 लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी ते सगळं बदललं, त्यामुळे त्यांच्यावर देखील सगळ्या प्रकारची कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली. आणि जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनी स्वतःच्या अंगावर घ्यावा असाही प्रयत्न झाला, परंतु ते देखील म्हणजे पोलिसांना जर काही काळबेर करायचं असतं तर रात्रभर ते प्रयत्न करत होते की ड्रायव्हर होता, पण सीसीटीव्ही फुटेज लगेच प्राप्त केलं होतं त्यामुळे ड्रायव्हर नव्हता. पण त्या ड्रायव्हरला तू ते अंगावर घे म्हणून वडिलांनी आणि विशेषतः आजोबांनी त्या ठिकाणी जवळपास एक दिवस किडनॅप करून ठेवलं, त्यामुळे त्याच्या वडिलांनाही अरेस्ट झाली, आजोबांनाही अरेस्ट झाली, सगळ्यांना या ठिकाणी अरेस्ट करण्यात आली, कोणालाही सोडलेलं नाही. आणि गाडीच्या संदर्भात ती गाडी ज्यावेळेस आली त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन करता टाकलं, त्यानुसार त्यांची डिमांड नोट जनरेट झाली, ते पैसे टॅक्सचे त्यांनी भरले असते तर त्यांना नंबर मिळाला असता, ते पैसे त्यांनी भरले नव्हते. म्हणजे असं नाही की तिची प्रोसेस कुठलीच झाली नव्हती, प्रोसेस सुरू होती, ते पैसे त्यांनी भरले नव्हते त्यामुळे ती गाडी रजिस्टर्ड नव्हती. पण त्याही संदर्भात कारवाई जी आहे ती पुढची कारवाई करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पुण्यामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर अशा प्रकारे पब्स आणि बार्स इथं काही आज तयार झालेले नाहीत, गेले 10-15 वर्ष त्या ठिकाणी आहेत, पण अतिशय कडक कारवाई त्या संदर्भात करण्यात आलेली आहे. आणि आता यामध्ये हे वेळेवर बंद होतात की नाही याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत, त्यामुळे वेळेवर बंद झाले नाही तर ऍटोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी समजेल, त्यांना त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येईल. जवळजवळ 60 या ठिकाणी पब आणि बार बंद करण्यात आले आहेत, त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन ज्या काही लायसन्सच्या आहेत त्या कंडिशन्स त्या ठिकाणी जंप केल्या होत्या आणि म्हणून ते देखील करण्यात आलेलं आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कडक आणि संवेदनशील कारवाई करण्यात आली आहे. हे जरूर आहे की काही लॅप्सेस लक्षात आलेले आहेत, ते लॅप्सेस दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संपूर्ण प्रकरणात सीपींनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे, आपण देखील त्यांना ओळखता, त्यांनी संभाजीनगरला देखील काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी दबावाखाली त्या ठिकाणी येऊन कोणी जर मागणी करत असेल तर ती मागणी योग्य नाही आहे, विरोधी पक्षनेत्यांनी देखील ती करू नये. विक्रमजी काळे, त्यांचं नाव आहे लक्षवेधीवर, त्यांनाही काही जाणून द्यायचे. सभापती महोदय, या घटनेबरोबरच गेल्या 2 दिवसापूर्वी सुद्धा इथं वरळीमध्ये घटना घडली, त्याची वेगळी आहे, तुम्ही बोला आहे ना, पुण्यात पण बऱ्याच घटना घडल्या. हो बरोबर आहे, नाही आता करंट, काल अगदी 2 दिवसापूर्वी. आणि सभापतीमध्ये याच लक्षवेधीमध्ये जळगावला सुद्धा असाच प्रकार घडलेला होता, ते प्रकरण दाबण्याचा संपूर्णपणे प्रयत्न झाला. आणि जेव्हा हे पुण्याचं प्रकरण त्यानंतर घडलं आणि पुण्याचं प्रकरण घडल्यानंतर तिकडे आंदोलन सुरू झालं आणि मग गुन्हा दाखल झाला, हे खरं आहे का हे मी माननीय गृहमंत्री महोदयांना या ठिकाणी विचारू इच्छितो. पोलिसांनी तत्परता दाखवली हे मान्य आहे, मग जळगावच्या प्रकरणात का नाही दाखवली, तर त्याचे दोषी कोण होते, त्याच्यावर आपण काय कारवाई करणार आहात. आणि दुसरा मुद्दा की ही जी पोर्शे कार आहे, आता आपण शासनाने नियम केला तो चांगला केलाय त्याबद्दल दुमत नाही, की कुठलीही नवीन गाडी आपल्याला घ्यायची असेल तर शोरूम मधून टॅक्स भरल्याशिवाय, नंबर मिळाल्याशिवाय आणि नंबर प्लेट लावल्याशिवाय ही गाडी शोरूम मधून बाहेर पडू शकत नाही असा नवीन नियम आपण केलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि मग असं असताना डिमांड नोट दिलेली असताना ही नाही, आता त्याची अंमलबजावणी कडकपणे आता सुरू झाली, त्यामुळं ही पोर्शे गाडी मग त्याला नंबरच नव्हता, टॅक्सच भरलेला नव्हता, ही गाडी बाहेर कशी काय आली, त्याच्यावर आपण काय कारवाई करणार आहात, हे सुद्धा माझे प्रश्न आहेत मुद्दे. जळगावचा आपण जो उल्लेख केला त्याच्यामध्ये या ठिकाणी ही घटना घडली 7/5/2024, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय 8/5/2024, त्यामुळे
त्या ठिकाणी असं काही ही घटना कुठली आपली पुरुषेची झाली, पुरुषेची 19-5 झाली आहे, ही घटना त्याच्या आधीची आहे, लगेच झालेला आहे. याच्यामध्ये कस्टडी याकरता उशिरा घेण्यात आली, कस्टडी घेतलीच होती पण इन्व्हेस्टिगेशन याकरता की तो जो ड्रायव्हर आणि जे काही गाडीत होते ज्यांनी ऍक्सिडेंट केला त्यांना लोकांनी बेदम मारलं, म्हणजे मरेपर्यंत मारलं, त्यामुळे ते ऍडमिट होते. ते ऍडमिट असल्यामुळे त्याचं पुढची जी कारवाई आहे ती उष्कारण ते मरायलाच टेकले होते, वाचले ते, त्यामुळे त्याची उरलेली कारवाई जी आहे ती उशिरा झाली. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाला काय म्हणतात लपवून ठेवलं किंवा कोणाला फ्री करण्याची परमिशन दिली असं काही नाही आहे. आणि आपल्यालाही कल्पना आहे की अनेक वेळा गाड्या येतात आणि आल्यानंतर महिना दीड महिना बरेच वेळा त्या बिना नंबरच्या फिरतात, अनेक वेळा आरटीओचे लोक किंवा पोलीस त्याला अटकतात, पण याला काही अगदी रेग्युलर अशा प्रकारची सिस्टीम नाही आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये आपण कारवाई का केली, तर त्यांना त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, अप्लाय केला होता, त्यांना किती टॅक्स भरायचा आपण सांगितलं होतं, त्याच्यानंतर महिनाभर जर ते टॅक्स भरत नाही तर त्यांच्यावर कारवाई व्हायला करणं आवश्यक होतं की बाबा तुम्ही जर आमच्याकडनं घेतलं आणि महिनाभर तुम्ही ते टॅक्स भरत नाही याचा अर्थ तुम्ही बिना नंबरची गाडी फिरवताय. हे करण्यात आलं नाही आणि म्हणून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली. सतेज पाटीलजी, मध्ये पुण्याच्या केसमध्ये आता बऱ्याच पोस्टमार्टम झालेला आहे, मी त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आता सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कॅमेरे लावले जातील, नवीन एक दुकान सुरू होईल साहेब सभापती मोदी एक्साईजचं. आता ऑलरेडी आपण पुण्यातलं रेड कार्डची चर्चा ही सर्व प्रसारमाध्यमांवर झाली, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमात मागच्या याच सभागृहामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदींनी सांगितलं होतं खासगी आस्थापनावर असणाऱ्या सीसीटीव्हीचा फुटेज कुणी घ्यायचा याची नियमावली आपल्याला करावी लागेल. आज एखाद्या रेस्टॉरंटमधलं फुटेज सगळीकडे व्हायरल होतं, कोणी जातं ते काढून घेतं आणि व्हायरल करतं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे हे सीसीटीव्ही फुटेज कसं मॉनिटर होणार आहे, या सगळ्या आस्थापना आज आपण पुण्यापुरता विचार करतोय, पुढे उद्या मुंबईत ही मागणी होईल, उद्या अनेक शहरामध्ये मागणी होईल, याचं मॉनिटरिंग होणं शक्य होईल का ही माझ्या मनामध्ये साशंकता आहे. आणि तेवढी यंत्रणा आपल्याकडे शासन म्हणून आज आपला नवी मुंबईच्या कॉल सेंटरवर एवढा लोड आहे आपला, आता ह्या विषय तो कशा पद्धतीने हाताळा किंवा कायद्यात बदल करून नियमावली त्यात दंडात्मक कारवाई मोठी करता येईल का, नाहीतर नवे एक सुरुवात होईल. आणि दुसरा प्रश्न, जो आरोपी आता हायकोर्टातून त्याला या ठिकाणी जामीन मिळालाय, सुप्रीम कोर्टात सरकार जाणार असं आम्ही ऐकलंय, गेलं का आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? SLP फाईल करण्यात आलेली आहे त्या केसमध्ये आणि ती लागेल लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये. आणि आपण जो पहिला विषय म्हटला त्यात ऑलरेडी इन्स्टॉल्ड होणं चालू झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कामले मुरामध्ये. आपली जी मागच्या वेळेस चर्चा झाली होती ती चर्चा एवढीच होती की या कॅमेऱ्याचं फीड हे फक्त पोलिसांना घेता आलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेट लोक घेऊन मग त्याचा जो गैरउपयोग करतात तो करण्यात येऊ नये, तर त्या संदर्भात निर्देश आपण केव्हाच दिले, त्याची काही नियमावली आपण तयार करतो आहोत. आणि शेवटी या सगळ्या पब्लिक प्लेसेस आहे, या प्रायव्हेट प्लेसेस नाही. रेस्टॉरंट हे पब्लिक प्लेस आहे, त्यामुळे कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारचा कॅमेरा लावण्याचे अधिकार किंवा ते निर्देशित करण्याचे अधिकार हे आपल्याला आजही आहेत, त्यानुसार आपण ते लावायला सांगतोय. कारण शेवटी दोन्ही बाजू याला आहेत. जसं आता पुण्यामध्ये आता आपण कडक केल्यानंतर त्या ठिकाणी पब्स वगैरेमध्ये आत जाताना आता त्याचा पुरावा पाहतात, म्हणजे तो 18 वर्षाचा का 21 वर्षाचा काय असतं आपल्याकडे त्याच्या ओवर आहे की नाही. त्या ठिकाणी या कॅमेऱ्यातनं हे देखील मॉनिटर होणार आहे की त्यांनी अंडर एजला काही सर्व्ह केलाय का, हे देखील मॉनिटर करता येईल. अर्थात हे काही रोज आपण पाहावं लागत नाही, पण एक त्याचा डिटरंट असतो आणि दुसरं जेव्हा माहिती असतं की अशा प्रकारचं फीड आहे जे कधीही पोलीस आपल्याकडनं घेऊ शकतात, डिटरंट म्हणून त्याचा फायदा होतो. कारण उद्या कोणी तक्रार केली की नाही इथे अंडर एजला दारू दिली जाते तर आपण कशाच्या आधारावर कारवाई करायची, त्यामुळे आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे. आणि त्याचे नियम आहेत की त्यांनी फीड 3 महिने ठेवायची, 3 महिन्यामध्ये कधी पोलिसांनी मागितली तर ती फीड त्यांनी द्यायची, असे जे काही नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गतच त्याला काही जन्मभर ती फीड ठेवायची नाही आहे. त्याच्यामुळे
मला असं वाटतं की शेवटी आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल तर काही डिटेरंटची आवश्यकता आहे. आपण जे सांगितलं निश्चितपणे याच्यामध्ये जर कुठे कोणाला ब्लॅकमेल करणं किंवा असं काही करणं अशा प्रकारचं कोणाची फीड कोणी नेणं याही संदर्भात जे काही नियम आहेत त्यात अतिशय कडकपणे सांगण्यात येईल की थर्ड पार्टी फीड दिलं तर तो प्रायव्हसीचा भंग समजण्यात येईल. उपमुख्यमंत्री अगदी मनापासून प्रामाणिकपणाने पण मगाशी विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त गृहखातं नाही या विषयासंदर्भातून अनेक विषय बाहेर आल्यामुळे ही चर्चा फार रंगली गेली. आपल्याला माहिती आहे तर वैद्यकीय मंत्र्यांनी सांगितलं की जे डॉक्टर्स होते ते सक्तीच्या रजेवर असताना तिथे जाऊन त्यांनी रक्ताचा नमुना तपासला. प्रश्न विचारात हा मोठा क्राईम आहे, हा मोठा क्राईम आहे. ज्यांना आपण निलंबित केलेलं होतं ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं त्यांना परत तुम्ही तिथे कामावर गेले आणि त्यांनी स्वतः ड्युटीवर नसताना रक्त तपासणी केली हा क्राईम आहे. ससूनमध्ये किडनी रॅकेट पासून अनेक प्रकारच्या घोटाळ्याच्या बाबतीत निवृत्ती न्यायाधीशाची तुम्ही चौकशी समिती नेमलेली असताना सुद्धा त्या डॉक्टरना वारंवार तिथं पदोन्नती देऊन बसवलं हा सरकारचं खरं म्हटलं तर बदनामीचं एक कारण आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण घडतायत, धाडस घडतायत. कारण जे भ्रष्टाचार क्रिमिनल ऍक्टिव्हिटीला मदत करतायत त्यांच्या बाबतीमध्ये परत नियुक्ती केल्यामुळे त्यांचं धाडस वाढतंय आणि हे मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मी हा विषय मांडलेला आहे. म्हणून या सर्व ससूनच्या बाबतीमध्ये गरिबांचं ससून असलेल्या ठिकाणी आपण फक्त गुन्हा दाखल केलाय कुठला या केस पुरताच केलेला आहे आणि मागच्या केसमध्ये ज्या पद्धतीने ह्या डॉक्टरांची सहभाग आला मग पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही जबाबदार धरलेला आहे, डॉक्टरना जबाबदार धरलेला आहे. पण ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी जे डॉक्टर जबाबदार होता त्या ससूंची पूर्ण चौकशी तुम्ही करणार आहात का? पूर्वीपासूनच्या असलेल्या किडनी रॅकेटपासून औषधापासून सगळ्या आणि जे डॉक्टर दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई तर केलेली आहे पण त्याची व्याप्ती वाढवणार आहात का? एक दुसरं डॉक्टर तावडे राजकीन तुम्ही मग त्यांची नावं घेतली आणि दुसरं या बाबतीमध्ये ज्यांना आतमध्ये पाठवण्याचा त्या डॉक्टरना सातत्याने नियुक्त करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का? या पर्टिक्युलर केसमध्ये सक्तीच्या रजेवर नव्हते ते, त्या दिवशी ऑफ होता आणि ऑफ असताना ते त्या ठिकाणी आले. त्यातले मला असं वाटतं तावरेंचा ऑफ होता तरी ते त्या ठिकाणी आले आणि या हळनोर यांच्याकडनं हे सगळं त्यांनी करून घेतलं. तर या संदर्भात डॉक्टर श्रीहरी हळनोर, डॉक्टर अजय तावरे, अतुल घाटकांबळे, त्यानंतर हे तीन ससूनचे आहेत की ज्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. काही प्रायव्हेट लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये पैसे देणं आणि हे सगळं मॅनेज केलं ते अमर संतोष गायकवाड आणि अशफाक मकानदार यांच्यावर देखील कारवाई केली आहे आणि अर्थातच विशाल सुरेंद्र अग्रवाल आणि शिवानी विशाल अग्रवाल यांच्यावरही या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. आता आपण जे ससूनच्या संदर्भात सांगितलं खरं म्हणजे गोष्ट खरी आहे की मागच्या काळामध्ये अनेक ससूनच्या संदर्भातले घोटाळे त्या ठिकाणी समोर आले, काही कारवाई देखील आपण केली, पण मला असं वाटतं की त्याचा एक ओव्हरहॉल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निश्चितपणे वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगण्यात येईल आणि तिथे या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना कायमचं तिथून आपल्याला कसं बात करता येईल असा प्रयत्न करण्यात येईल. गोपीचंद पडळकर काय नाही सर, नाही साहेब थांबा, माजी प्राचार्य अरुण सरनाईक यांचा तरुण मुलगा आणि त्यांची मुलगी विवाहित झालेली तिचं बाळ हे मामाला भेटायसाठी अकोल्याला चालले होते वाशिमवरतून. पातूर तालुक्याच्या अंतर्गत जे आस्तूल पास्तूल गाव येते त्या ठिकाणी जो फ्लायओव्हर तयार झालेला आहे त्या फ्लायओव्हरवरती गाडी गेल्याच्या नंतर रॉंग साईड एक गाडी आली, ती रॉंग साईड गाडी त्या ठिकाणी पास्तूलला राहणारा एक मिलिटरीमन सुट्टीवर आला होता, तो रोज 4-5 दिवसापासून रोज दारू पिऊन राहिला होता आणि त्या ठिकाणी परिसरामध्ये फिरत होता. परंतु दुर्दैवी घटना या आमच्या लहान मुलांची घडली, रॉंग साईड गाडी आणून त्यांनी त्या गाडीवरती एकदम आदळली समोरून हे स्पॉटवरती ते आमचे मुलं वारले, ते बाळे वारलं आणि त्या ठिकाणी ते पोलीस मिलिटरीमध्ये वारले, 2-3 जण होते ते. तर ते 2-4 दिवसापासून तिथं दारू पिऊन सारखं फिरत होते परंतु पोलीस स्टेशन त्याच्यावर कधी त्यांच्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न केला नाही. त्यांना जर त्यांनी समज दिली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती.
म्हणून माझी विनंती आहे की हा मिलिटरी मन जो त्या ठिकाणी आला होता त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत. ते खूप दारू पिलेले होते, रॉंग साइड त्या ठिकाणी गेले. त्या पोलीस स्टेशनमधून सखोल माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी त्या मिलिटरी मन जो सुट्टीवर आला होता त्याचे लाभ त्याला मिळू नाही करता आपण प्रयत्न करावे, जेणेकरून अशा प्रकारे सुट्टीवर यायचं दारू प्यायची त्या मिलिटरी मन लोकांनी हदोस घालायचा आणि निष्पाप की जे नेमके तरुण मुलं आहेत त्यांचा असा प्रकारे अंत व्हायचा ही फार मोठी दुर्घटना आहे. माझी विनंती आहे आपल्याला की याची आपण सखोल चौकशी करून त्यांना कुठेतरी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. ही काही घटना आहे, ही खरोखर अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे, कारण अतिशय तरुण अशा प्रकारचं हे दाम्पत्य या संपूर्ण घटनेमध्ये त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि बाळाचा देखील मृत्यू झाला यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे आपण या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ती कारवाई आपण करू आणि या संदर्भात एक सिग्नल गेला पाहिजे की कोणी मिलिटरीतलं असो किंवा कुठलंही असो त्यांनी नियम पाळले पाहिजेत. अशा प्रकारे दारू पिऊन हैदोस करणं हे काही योग्य नाहीये. त्या दृष्टीने आपण जी सूचना केली आहे त्यानुसार कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही करू. ठीक आहे, आताही लक्षवेधी पुढे एकनाथराव खडसे साहेबांची लक्षवेधी आहे तर ती नाही आहेत सभागृहामध्ये आणि अरुण लाड यांची लक्षवेधी आहे. फडणवीस साहेब आलेले आहेत, तुमची घेणार आहे ना? उदय सामंतांच्या आहेत ते घेणार आहे. अरुण लाड घ्या, घेणार. अरुण लाडांची आधी आहे ती झाली की तुमची घेणार. पण 11:45 गोपीचंद पडळकर जी प्रत्येक सद तुम्ही इतरांच्या वरती का असं अन्याय करता कळत नाही मला. त्यांच्या पण लक्षवेधी महत्वाच्या नाहीत का? तुम्ही निवेदन द्या साहेब भेटतात तुम्हाला प्रत्येकाला सगळेजण असं नाही आहे. आम्ही पण पाहिलं, आम्ही पण स्वतः विचारणा केलेली आहे. अहो आम्ही स्वतः ताबडतोब विचारणा केली अर्ध्या तासाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे असं नाही की संवेदनाही नव्हत. बोला महोदया. लक्षवेधी क्रमांक 5 करीत केल्याप्रमाणे सभासदांना न्याय द्यायला पाहिजे. आज राज्यात 2200 खासगी कोऑपरेटिव्ह जलसंचय योजना आहेत आणि 45 लाख वैयक्तिक कृषी पंप धारक आहेत. आम्ही या स्कीम कॉपरेटिव्ह केले सगळ्या लोकांनी, सगळ्या लोकांनी एके ठिकाणी येऊन ते तुम्ही वर्णन करून सांगता ते त्यांना सगळं माहिती आहे. प्रश्न स्पेसिफिक घ्या. लोकांनी जमून ह्या स्कीम बनवले तर आज त्याला 25-30 वर्ष झाले. या स्कीमचं कर्ज फेडायला आम्हाला 20-25 वर्ष गेली आणि आता कर्ज फेटले, त्यांचं मेंटेनन्स वाढलाय, लिकेज वाढले. अशा अवस्थेत शासनानं जी पाणीपट्टी होती ती 10 पटीने केली आहे. जलमापन यंत्र बसवून जलमापन पाणीमापन 10 पटीनं जलमापन नाही बसव 20 पटीनं. म्हणजे आज ही पाणीपट्टी 20 पटी म्हटलं तर 10,886 होते. आज शासनानं ज्या स्कीमा केल्या त्या स्कीमा शासनानं पैसा घातले अशा 23 स्कीमा आहेत. टेंबू ताकारी महिषा मोडी या 23 स्कीमाचं सगळे पैसे शासनानं घातले पण ते मेंटेनन्ससाठी सुद्धा शासन घालू शकत नाही, वीज बिल घालू शकत नाही. अशा अवस्थेत 81% म्हणजे शासनानं द्यायचं आणि 19% लोकांनी द्यायचं. अशा अवस्था असताना आम्ही सगळे देतोय. 10-15 किलोमीटर पाणी लांब नेलं आम्ही. 20, 2, 3, 4, 5 स्टेजच्या स्कीम आहेत. त्या स्कीम असताना आज आपणाला वाढीव पाणीपट्टी आज मोजून पाणीपट्टी पाणी घेऊ शकतो का? आज आपण महापालिकेला चांगली महापालिकेत पिण्याच्या पाणीचे 80% बंद आहेत आणि मुंबई सुद्धा बंद आहे. अशा अवस्थेत आम्हाला शेतीचे पाणी तुम्ही मोजून कसं देऊ शकताय? ते देत नाही. आमची एक मागणी अशी आहे, तुम्ही तुमच्या उपसंचा तुमच्या पैशाने केलेल्या त्याला आधी मीटर बसवा, त्याचा नमुना घ्या, अनुभव घ्या आणि मग आमच्याकडे बघा. हे न होता तुम्ही हे बसवताय आणि लोकांचा इतका मोठा असं तुझा 29 मे रोजी जवळ 25-30 अशा येत असताना त्यांचा असंतोष बघून शासनाने आम्हाला दीपक तपवून आमची मीटिंग बोलवली आणि मीटिंग मध्ये सांगितलं हे धोरण आम्ही तात्पुरतं स्थगित ठेवलेलं आहे. स्थगित नको आम्हाला, हे कॅन्सल झालं पाहिजे. आम्ही आमच्या स्कीमा केल्यात, आमच्या हे कॅन्सल होणार आहे का? आणि मोजून पाणीपट्टीचं मीटर बसवून कॅन्सल होणार आहे का? आणि कायमचा भाग नको आहे ही शासनाची भूमिका मला सांगावी. फडणवीस साहेबांचं उत्तर ऐकल्यानंतर ठरवा बाकीच्यांनी हात वर करायचे की नाही. ऐका माननीय सभापती महोदया, काय आपल्याला कल्पना आहे की पाण्याचे दर हे काही शासन ठरवत नाही, कळतच नाही. तुमचीच लक्ष ते महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण त्या ठिकाणी ठरवतं. आता या प्राधिकरणाकडे ज्यावेळेस पाण्याचे दर ठरवण्याच्या संदर्भातली जी काही पिटिशन करावी लागते ती गेली दुपारी तर हे आज नाही, 29 मार्च 2022 सविस्तर 29 मार्च 2022 ला
त्या ठिकाणी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने हा निर्णय दिला आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलं की क्षेत्र आधारित दर त्यांनी संपवून टाकले आणि प्रवाहीचे दर हे त्या ठिकाणी त्यांनी निश्चित केले. त्यामुळे निश्चितच जो काही एखाद्याला 500 रुपयाचं बिल यायचं ते 5000 रुपयावर गेलं, एक मोठी वाढ त्याच्यामध्ये झाली. खरं तर 29 मार्च 2022 ज्यावेळी अशा प्रकारचे हे दर आले होते तात्काळ सरकारने त्या संदर्भात अपील फाईल करायला पाहिजे होती आणि सांगायला पाहिजे होतं की हे दर काही परवडणारे नाही आहेत, तुम्ही पुन्हा आम्हाला प्रवाहीचे दर द्या. पण तसं काही झालं नाही. नंतर ज्यावेळी हे लक्षात आलं आणि निश्चितपणे लोकांनी आम्हाला सांगितलं, वसे पाटील साहेब स्वतः मला बोलले, आम्ही कॅबिनेटला हा विषय घेतला. दोन प्रकारे याच्यावर कारवाई आपण केली. पहिली कारवाई ही केली की आता ते जलमापक यंत्र वगैरे जे काही बसवायचं आहे त्याची तारीख वाढवून घेतली आणि त्यामुळे याच्यावर स्थगिती आपण घेतली. ही स्थगिती कधीपर्यंत आहे? 30/6/2025 पर्यंत. म्हणजे जवळपास अजून 1 वर्ष याच्यावर स्थगिती आपण घेतलेली आहे. पण हा तात्पुरता उपाय आहे. आपल्याला असं वाटतं की जलमापक यंत्र तर आपल्याला बसवायचे आहे, किती पाणी वापरलं जातं, पण त्या जलमापक यंत्राप्रमाणे आपल्याला वसुली करायची नाही आहे. त्यामुळे ती वेगळी गोष्ट आहे. क्षेत्र आधारितच आपल्याला जी पूर्वीप्रमाणे वसुली आहे ती करायची असल्यामुळे आम्ही कॅबिनेटला त्या ठिकाणी विषय घेऊन आणि जो काही महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या अंतर्गत सरकारला विशेष अधिकार आहे त्या विशेष अधिकाराचा वापर करून आम्ही आता MWRRA हे कळवलेलं आहे की आम्हाला प्रवाही दर हे मान्य नाही आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी क्षेत्र जे आपण त्याला क्षेत्र आधारित दर जे पूर्वीचे दर आहेत तेच दर आपण कायम करावेत अशा प्रकारे राज्य सरकारने केलंय. याचा अर्थ हा आहे, आताचे दर 1 वर्षाकरता स्थगित आहेत आणि जुनेच दर आणा अशा प्रकारे राज्य सरकारने विशेष अधिकारातली पिटिशन केलेली आहे. विशेष अधिकारातली पिटिशन ती त्यांना मान्य करावी लागते. फार तर ते राज्य सरकारला हे सांगू शकतात की तुम्ही ऍडिशनल पैसे MSEBला द्या, पण ते दर एकदा विशेष अधिकारात आपण पिटिशन केल्यानंतर त्यांना ते दर वेगळे करता येत नाहीत. त्यामुळे हे जे काही आपल्या उपसा सिंचन योजना आहेत या सगळ्या योजनांचे जे काही शेतकरी आहेत यांचं हित लक्षात घेऊन सगळी कारवाई ही राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे. लक्षवेधी क्रमांक 6 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, अतिशय गंभीर असा हा एक इथे लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न मी उपस्थित केलेला आहे आणि माझी विनंती राहील सगळ्या सभागृहात याच्याकडे आपण सगळ्यांनी विरोधी पक्ष किंवा सरकारनं पाहता नक्की या योजनेमार्फत कोण कोणाला फायदा देण्याचा जो प्रयत्न करतोय तो जर आपण थांबवू शकलो तर थांबवायला पाहिजे अशी माझी मनापासून माझी इच्छा आहे. नुसते आरोप प्रत्यारोप न करता अदानींच्या कंपनीला स्मार्ट मीटर्स प्रीपेड मीटर्स 5 मिनिटांसाठी मी वेळ वाढवते. प्रीपेड मीटर्स हा काय जो सगळा मी त्या आता त्याच्या इतिहासात त्यासाठी जात नाही, कोण अधिकारी कुठून आला त्याची पत्नी आज कुठं आहे काय सगळं मी ते वैयक्तिक होईल म्हणून मी करत नाही. पण याचं उद्दिष्ट काय? आपल्या घटनेप्रमाणे आपला देश हा वेलफेअर स्टेट आहे, महाराष्ट्र तर आहेच आहे कारण आपण सगळेच त्या घटनेच्या चौकटीतले आहोत. विजय सारखी जर गोष्ट आपण कमोडिटी म्हणून करायला गेलो, आता पाण्याचा प्रश्न होता, हीच गोष्ट पाण्याच्या बाबतीत भविष्यामध्ये घडेल हे आजच सांगतोय. हे सगळे अधिकार ज्या वेळेला नुसता पैसा कमवणं ह्या एका उद्दिष्टाने जर होत असेल अदानीच्या कंपनीला किंवा अदानींना, तर मग आपण काय करणार आहोत? MSEBचे इथे अधिकारी काय बसले असतील, इकडे काही आमचे कर्मचारी असतील, आमची युनियन आहे, आपण एक अग्रीमेंट केलं. आता आपण लक्षात घ्या, तमिळ आभार मानले तो विषय नक्कीच मानेल ज्या चांगल्या गोष्टी आणि मी नेहमीच केलेला आहे. मी
वैयक्तिक हेवे दावे नाही ठेवले, थोडासा आवाज धारदार असल्यामुळे तो कित्येक वेळेला टोचतो बोचतो, आता त्याला माझा काही इलाज नाही, तो सगळ्यांनाच मलाही कधी कधी त्याचा त्रास आहे। आपण बेस्ट खूप प्रश्न प्रलंबित आहेत पण काही सुटलेले आहेत, आपण याच्यावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली आहे, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलेलं आहे, तर शक्यतो द्विरुक्ती न होता स्पेसिफिक मुद्द्यांवर घ्या, आणि नाहीतर 5 मिनिटात होणार नाही ना, म्हणजे वेळेची मला मर्यादा आहे, मी 10 मिनिटं देईन 15 मिनिटं देईन, पण शेवटी प्रश्नोत्तराचा तास आपण किती लांबायचा त्याला मलाही मर्यादा आहे। हा प्रश्नोत्तराचा तास नव्हे, मी याचं सभापती